विरोधकांना देत नाही, सिद्धच झालं ना. मी तर कलेक्टरलाच बोललो ना, तुम्ही 10 मिनिटं आमचे कसे काढले, त्यांना तुम्ही वेळ देताना विचारलं होतं का? अण्णा, एक राजकीय विषय आहे. एकनाथ खडसे म्हणत आहेत की महाविकास आघाडीचं सरकार आहे, असं गणपती बाप्पाच्या चरणी त्यांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे, साकडं घातलेलं आहे, काय सांगाल? त्याच्या तोंडात साखर पडो. मला वाटतं त्याच्याकडे जो सर्वे आला आहे तो महायुतीच्या विरोधातला आहे. महायुतीच्या विरोधातला सर्वेमध्ये दिसत असताना नाथाभाऊ अतिशय हुशार नेते आहेत, त्यामुळे काळाचे पावलं ते उचलतात, ओळखतात. काळाचे पावलं ओळखूनच ते बोलले की उद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगेल की मागच्या वेळेला पण तुम्ही माझी मुलाखत घेतली, त्यावेळेला मी तेच बोललो की ते त्यांनी सुनेला निवडायचं होतं म्हणून त्यावेळेला त्यांनी भाजपात प्रवेश केला, सुनेसाठी ते ओपन फिरले. आता त्याच मागच्या 2 सप्टेंबरला ते म्हटले की मी भाजपला 4 दिवस अल्टिमेटम देतो, 4 दिवसात त्यांनी सुधारणा नाही केली तर मी राष्ट्रवादीमध्ये आहेच. आणि मग त्याला मला असं वाटतं की ते काही अल्टिमेटम पूर्ण झाला नाही, तर ते सांगतील की मी तर ऑलरेडी आहेच. आता मुलीला तिकीट मिळणार आहे, मग बाहेर ओपन ते राष्ट्रवादी म्हणून प्रचार करतील, म्हणून त्यांनी अगोदरच सांगून टाकलेलं आहे, काही अडचण नाही. त्यांनी राजीनामा दिला आहे पक्षाचा का नाही ते मला माहित नाही. स्वागत करणार का तुम्ही त्यांचं राष्ट्रवादीत पुन्हा आले तर? धन्यवाद. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.